माथाडी कामगार नेते कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव व महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी प्राची पाटील या सुद्धा प्रचारात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बाकी काही नाही तर मिशी बघून तरी मतदान करा असे पाटील येथील प्रचारात सांगत असताना पुढे धनुष्यबाण सांगायला सुद्धा त्या विसरत नाही. पण काहीच नाही सापडलं तर मिशा सापडतील. सातारा जिल्ह्यातील निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. कारण ही लढत महाआघाडीचे विद्यमान खासदार शिवरायांचे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व महायुतीचे नरेंद्र पाटील यांच्यात ही लढत होणार आहे. नरेंद्र पाटलांना ही लढत खूप अवघड जरी असली तरी ती जिंकण्याचा चंग बांधून नरेंद्र पाटील आणि त्यांची पत्नी सर्वत्र फिरत आहेत. पाटण तालुक्यातून फिरताना प्राची पाटील ह्या विविध पैलू सांगताना आवर्जून दिसत आहेत. बाकी काही नाही तर मिशी बघा आणि बटन दाबा. पुढे चूक सुधारत धनुष्यबाण सुद्धा सांगायला त्या विसरत नाहीत. मध्ये आपल्या विभागाचं साताऱ्याचं नेतृत्व दिल्लीमध्ये कुणीतरी करत असताना ते असे नेतृत्व पाहिजे की ज्यांना विभागाचा अभ्यास आहे, ज्यांना विभागाविषयी तळमळ आहे आणि सगळ्यात महत्वाचं हा माणूस अतिशय सर्वसामान्य असायला पाहिजे. मी आत्ता नरेंद्र पाटील साहेबांविषयी जे काही सांगितलं, हा माणूस हा माथाडी कामगार जो डोक्यावरती ओझी वाहतो अशा कामगारांचं नेतृत्व करतो. ह्या कामगारांचं घर कसं चालतं, त्यांचं कुटुंब कसं राहतं, त्यांच्या कुटुंबाची सोय. आज दवाखान्यासाठी सुद्धा माथाडी हॉस्पिटल आपली उभारली गेली. आपण इथे माथाडी कोणी आहे का? आजच आमची ते दुःखद घटना घडली. सर दुधाचं त्या कार्यक्रमात माथाडी कामगार म्हणजे भरपूर आहेत या ठिकाणी आले. आपण जाणत असाल माथाडी कामगार हा असा वर्ग आहे आमचा की जो डोक्यावरती ओझी वाहत असताना स्वतःच्या कष्टाचं जीवन करत असताना ज्यांना अनेक अडचणी येतात या अडचणींना मार्ग शोधत आज त्यांची संघटना मुंबईमध्ये उभी आहे आणि याचं कार्य सरचिटणीस म्हणून नरेंद्रजी पाहतायत. त्याच्या व्यतिरिक्त आपले तरुण मुलं मुली ज्यांना व्यवसाय किंवा उद्योग करण्यासाठी किंवा रोजगारी आपल्याला जो व्यवसाय पाहिजे असतो त्याच्यासाठी ज्या ज्या पद्धतीच्या अडचणी येतात त्यासाठी देखील कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे आणि या महामंडळाच्या अंतर्गत देखील या सगळ्यांना सहकार्य करायचं काम साहेब करतायत. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी जसं तुम्हाला म्हटलं की आमदार असताना स्वतःचे फंड स्वतःचा निधी या ठिकाणी सातारा जिल्ह्यात देऊन अनेक कामं त्यांनी या ठिकाणी मार्गी लावलेली आहेत. हा झाला त्याचा छोटासा परिचय. पण हा देत असताना जेव्हा सातारच्या जिल्ह्याचा अभ्यास केला गेला त्यावेळेस असं कळलं की आता या घडीला या माणसाशिवाय दुसरं कुणीही नाहीये की जे या साताऱ्याचं आपलं नेतृत्व इथं दिल्लीत करू शकतं. आणि म्हणूनसाठी ही उमेदवारी जी नरेंद्र पाटील साहेबांना आज त्या ठिकाणी दिली गेली आहे या उमेदवारीवरती तुम्ही सगळ्यांनी शिक्कामोर्तब करून त्यांना खूप जास्त मतांनी निवडून देऊन खासदार म्हणून आपल्याला दिल्लीला पाठवायचंय जेणेकरून दिल्लीत झालेले हात हे कुठेतरी आपल्या आमदार साहेबांना देखील बळकटी देतील आणि विभागाचा विकास हा कुठेतरी फार चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होईल एवढंच मला इथं सांगायचंय. आपल्याला 23 तारखेची आपल्या विभागाचं मतदान आहे. आता मतदान करत असताना आपण सगळे मी एवढं सांगितलं मी जसं म्हटलं की आपण त्यांना निवडून द्यायचंय पण हे करत असताना आपलं मत आपलं सहकार्य आपली मदत पण त्याही पेक्षा महत्वाचं तुम्हाला मी एक सांगते की तिथे बटन दाबत असताना आपल्याला धनुष्यबाणाच्या चिन्हावरती बटन दाबायचंय. बटन असू शकतं किंवा उमेदवाराचा चेहरा असं काहीतरी नवीन शासनाच्या नियमानुसार कदाचित तिथे चेहरा पण येऊ शकतो. तर ते पॅम्पलेट्स मी आता इथे वाटायला आणलेत. त्याच्यावरती चेहरा आहे. पण काहीच नाही सापडलं तर मिशा सापडतील. पण काहीच नाही सापडलं तर मिशा सापडतील. पण काहीच नाही सापडलं तर मिशा सापडतील. त्याच्यामुळे इथे मिशीवाले एक उमेदवार किंवा धनुष्यबाण या ठिकाणचं बटन दाबून साहेबांना खूप खूप मताधिक्यानं तुम्ही निवडून द्या. हे बघा हे इथं वाटायला आणलेलं आहे. आणि माथाडी कामगार आपले जर इथं असतील तर त्यांना काही वेगळी ओळख द्यायची मला गरज नाहीये. पण तरी सुद्धा जेव्हा मी या विभागात आणि सांगायचं म्हणजे काम प्राणाचं काम म्हणजे प्राणा फाउंडेशन आमचं जे महिलांसाठी काम करतं ते करत असताना पाटणच्या सगळ्या विभागात मी फिरले पण मला माहिती नाही का माझं या विभागात कधी येणं नव्हतं झालं. कदाचित हा योगायोग होता आणि म्हणून मला तुमच्याकडे आज इथं यायचं होतं. पण एक मी या ठिकाणी सांगते माझ्या महिला भगिनी इथं बसलेल्या आहेत
येताना मी काहीशी परिस्थिती बघितली, आमच्या त्या मुलीनं सुद्धा तिच्या त्या बोलण्यात मला बरंच काही ती सांगून गेली होती त्यावेळेस. हे तर आहेच, म्हणजे हे आपल्याला साध्य करायचंच आहे, पण त्याच्या पुढे जाऊन सांगते इकडं महिलांसाठी सुद्धा मला जर काही करता आलं या विभागात, आमच्या शुभदा पाटील इथे आहेत, त्या आमच्या संचालिका आहेत, त्यांना मी आवर्जून इथं पाठवीन. कधीतरी आपण महिला त्यांच्यासोबत बसून काही जर इथं तुम्हाला वाटलं की आम्हाला काही सुद्धा बसल्या बसल्या काही करता येईल, थोडीफार शेती असेल, थोडंफार अशी काही उपजीविकेची साधनं असतील जिच्यावरती थोडंसं काम करून मला तिथं काही करता आलं तर मला हे करायला खूप आनंद होईल. मी त्यांना जाताना आता सांगून जाते, लवकरच त्या हे एकदा उरकलं की त्याच्यानंतर त्या तुम्हाला भेटतील. त्याही संदर्भात जर मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकले तर मला त्याचा खूप आनंद होईल. पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी दिशीवाले किंवा धनुष्यबाण या ठिकाणचं बटन दाबून साहेबांना खूप मतांनी निवडून देऊन त्यांना खासदार बनून दिल्लीत पाठवत असताना साताऱ्याचा विकास आणि प्रगती हे एकच ध्यान लक्षात ठेवून मतदान करा. लोकसभेची निवडणूक म्हटली की आपण मतदानाकडे दुर्लक्ष करतो म्हणून साठी असं करू नका. मुंबईत आपलं कोणी असेल, मुंबईचं मतदान असेल, त्यांना आवर्जून मतदानासाठी बोलवा, कारण हे मतदान सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून साठी तुम्ही सगळ्यांनी त्यांना खूप खूप मताधिकारी निवडून द्याल ही अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते आणि तुमची रजा घेते.